नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीला एक राजकीय महत्वाची बातमी आहे। लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद होईल असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। योजना थांबवायची की चालवायची हे आता जनतेच्या हातात आहे, अजित पवार यांचं हे वक्तव्य। तर लोकसभेसारखा दणका देऊ नका, वाईट वाटतं। विरोधकांनी काय दिलंय, देवळातील घंटा दिली का असा सवाल अजित दादा यांनी जनतेला केलाय। महायुतीच्या सरकारने दिलेला शब्द पाळला आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही, महायुती तसं करणार नाही। फक्त त्याकरता आपल्या हातात ती गोष्ट आहे, ते थांबवायचं का पुढं चालवायचं। तुम्ही म्हणाल कसं, तुम्ही जर लोकसभेसारखा दणका दिला तर बंद होईल, आणि तुम्ही जर घड्याळाला, धनुष्यबाणाला, कमळाला, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार आमचे, तिथं जर पाठिंबा दिला तर योजना चालू। आपलं कामच एक नंबर आहे, फक्त तुम्ही पाठीशी उभं राहा। लोकसभेसारखा दणका नका रे देऊ नका, देऊ लय वांगळ वाटतं। एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओढतोय, सांगतोय, घाम येतोय, तरी राव सांगतोय, पटून देतोय। समोरच्यांनी काय दिलं, देवळात वाजवायची घंटा दिली का काय, मला तर काही कळतच नाही।